कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी मंगळवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला शाहू महाराज यांनी उमेदवारी अर्जासोबत संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे त्यानुसार त्यांच्याकडे दोनशे सत्त्याण्णव कोटींची संपत्ती आहे कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या नावे दोनशे सत्त्याण्णव कोटींची संपत्ती आहे शाहू महाराजांच्या नावे असलेल्या जमिनीची किंमत एकशे बावीस कोटी रुपये इतकी आहे त्यांच्याकडं असणाऱ्या आलिशान वाहनांची किंमत सहा कोटींवर आहे शाहू महाराज यांच्यावर कोणत्याही बँकेचं कर्ज नाही त्यांच्यावर इतर कोणतंही कर्जसुद्धा नाही त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे याच महिन्यात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी नुकतंच कोल्हापूरच्या गादीवरून वादग्रस्त विधान केलं होतं शाहू महाराज छत्रपती हे थेट वारसदार नाहीत असं त्यांनी म्हटलं होतं ते दत्तक आलेले आहेत त्यांच्या या विधानावर टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली नाही ते दत्तक आलेले नाही का असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत संजय मंडलिक दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांनी त्यांचा तेहतीस हजार दोनशे एकोणसाठ मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक विजयी झाले होते त्यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता आता संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी लढत रंगणार आहे